नमस्कार मंडळी, मी आहे प्रियंका. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला अशा एका सिटी दाखवणार आहे जी सिटी आपण बॉलिवूड मूवीमध्ये खूप वेळा पाहिलेली आहे आणि ती इंग्लंड देशातील सगळ्यात मोठी सिटी आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लंडन सिटी. तर लंडनमध्ये आम्ही लास्ट समरला गेलो होतो. समरमध्येच का तर समरमध्ये हा दिवस खूप मोठा असतो आणि रात्री सनसेट होतं 9:30 त्यामुळे निवांत फिरता येतं आणि थंडी पण ॲज कम्पेअर टू विंटर कमी असते समरमध्ये, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि जेवढे पण टुरिस्ट लोक इथे UKमध्ये येतात फिरण्यासाठी तर ते जास्त करून समरमध्येच येतात. आणि आम्ही 2 दिवस गेलो होतो लंडन फिरायला. तर फर्स्ट डेला आम्ही लंडनमध्ये कुठे कुठे फिरलो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आम्ही स्टार्टिंगला गेलो होतो टॉवर ब्रिजला. खूप जण टॉवर ब्रिजला लंडन ब्रिज समजतात, पण टॉवर ब्रिज जे आहे ते एक्झॅक्ट लंडन ब्रिजच्या समोर आहे. आणि जे लंडन ब्रिज आहे ते खूप सिम्पल आणि साधं आहे आणि जे टॉवर ब्रिज आहे ते खूप आयकॉनिक आहे. पुढे पण टुरिस्ट लोक इथे येतात UKमध्ये लंडनमध्ये, ते टॉवर ब्रिज बघितल्याशिवाय जात नाहीत आणि खूप गर्दी असते तिथे. असं म्हणतात की रोज तिथे 40,000 जण येतात. हा ब्रिज थेम्स नदीवर बनला आहे आणि जेव्हा पण या नदीतून क्रूज वगैरे जात असतात तेव्हा हा ब्रिज 90 डिग्रीनी ओपन होतो आणि हा कम्प्युटराइज ओपन होतो. आणि ह्याचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी 8 वर्षे लागलेली आहेत आणि ह्या ब्रिजच्या वरती जाण्यासाठी लिफ्ट पण आहे. बऱ्याच बॉलिवूड मूवीची शूटिंग टॉवर ब्रिजच्या खाली झालेली आहे. टॉवर ब्रिज दिवसातून 2 ते 3 वेळा ओपन होतो आणि त्याचे पण टायमिंग दिलेले असतात. तर तुम्हाला आजचा हा लंडन ब्रिज टॉवर ब्रिज कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे लंडन आय. तर लंडन आयची हाईट जी आहे ती 450 फीट आहे, खूप उंच आहे. आणि वरती गेल्यावर आपल्याला पूर्ण लंडन दिसतो. खूप खूप छान असा व्ह्यू आहे आणि खूप मस्त वाटतं जेव्हा पूर्ण लंडन दिसतो. आणि समरमध्ये गेला तर छान होईल, म्हणजे समरमध्ये छान असं दिसतं. तर लंडन आय मध्ये 32 कॅप्सूल्स आहेत आणि एका कॅप्सूलमध्ये 25 जण ॲट अ टाइम बसू शकतील, एवढा मोठा हा एक कॅप्सूल आहे. आणि लंडन आणि लंडन आय खूप मोठा आहे. तर ॲट अ टाइम लंडन आय मध्ये 800 जण बसू शकतील, एवढा मोठा हा आहे लंडन आय. तर लंडन आयची जी राईड आहे ते 30 मिनिटाची आहे आणि खूप स्लो फिरतं, म्हणजे आपल्याला त्यात बसल्यावर असं वाटतच नाही की हा फिरत पण आहे, खूप स्लोली फिरतं ते. आणि मध्ये येत असाल तर लंडन आयची राईड नक्की घ्या. आणि वरती गेल्यावर खूप छान व्ह्यू दिसतो, पूर्ण लंडन दिसतं. आणि हा लंडन आय जो आहे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी त्यांना 700 करोड रुपीज लागलेले आहेत. आपण पाहूयात लंडन आय जवळ कुठल्या कुठल्या मूवीच्या शूटिंग झाल्या आहेत. कशी वाटली तुम्हाला लंडन आयची राईड हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे इमिरेट्स केबल कार मध्ये. ही राईड खरंच खूप मला तर खूप जास्त आवडली, कारण 10 मिनिटाची राईड आहे ही आणि जेव्हा आपण बसतो तेव्हा खाली असतो आणि मग ती राईड आपल्याला वरती घेऊन जाते आणि 300 फीटवर गेल्यानंतर तिथून परत आपण खाली.
केबल कार आहे ते थेम्स नदीवरून जातं, म्हणजे थेम्स नदीच्या एका साईडने आपल्याला दुसऱ्या साईडला घेऊन जातो. आणि हेच कार ही खूप प्रायव्हेट आहे आणि त्यामध्ये जी केबल कार आहे त्यामध्ये मस्त सोफा आहे, खूप कम्फर्टेबल. आणि वरती गेल्यावर जो व्ह्यू दिसतो ना, एक नंबर, म्हणजे खूपच भारी व्ह्यू आहे, खूप भारी वाटलं. आता मी तुम्हाला दाखवणार आहे मॅडम कुसार्ड्स वॅक्स म्युझियम. स्टॅच्यू बनवण्यासाठी खूप मेहनतीचं काम आहे, कारण सगळे मेजरमेंट्स घ्यावे लागतात, जसं की आपली फुल बॉडी आणि डोळे, आयब्रोज, नाक, कान, केस, सगळे मेजरमेंट्स घ्यावे लागतात. वॅक्स म्युझियममध्ये वर्ल्डमधले सगळे वेल नोन पर्सनॅलिटीचे वॅक्स स्टॅच्यूज आहेत, जसं की पॉलिटिशियन्स आणि बॉलिवूड स्टार, हॉलिवूड स्टार आणि क्रिकेटर. तसेच या म्युझियममध्ये रॉयल फॅमिलीचे सुद्धा वॅक्स स्टॅच्यूज आहेत. वॅक्स म्युझियममध्ये आपल्या इंडियन लोकांची कोणाकोणाची स्टॅच्यूज बनलेली आहेत. मध्ये एक राईड आहे आणि त्या राईड ट्रॅव्हलमध्ये त्यांनी युके मधली पूर्ण हिस्ट्री दाखवलेली आहे खूप छान प्रकारे. हे मी तुमच्यासोबत शेअर.
आजचा तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला हे मला नक्की कळा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली राईड सगळ्यात जास्त आवडलेली आहे ते मला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि लगेचच भेटू डे 2 च्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे सेफ बाय.